अद्विक एंटरप्राइजेस से सीईओ वैभव शेठ ढवळे साहेब यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यासह प्रेक्षक वर्गासाठी एक लकी ड्रॉ आणि एक आकर्षक बक्षीस आपण पाहतोय. एक आगळे वेगळे पारितोषिक असणार आहे. अशा चार स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणि लकी ड्रॉमध्ये खेळाडूला कुठल्याही प्रकारचं नाव नोंदवता येणार नाही आहे. तिथे प्रेक्षकच असले हवेत. नक्कीच आपण जाणार आहोत या स्पर्धेचा आढावा घेत मंचाकडे. आपल्यासोबत जॉईन झालेले अनेक सारे मान्यवर वर्ग आहेत. आज आपण थोडीशी बाईट घेऊ आणि ती बाईट आपण सुनीलजी टोटवाड साहेबांची नक्कीच घेणार आहोत. आज आपण पाहतोय मी खरं तर भाग्य देखील म्हणेन की त्यांच्यासोबत आज बसायला मिळतंय. अगदी आज स्पर्धेमध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जय चरोपा क्रिकेट संघ वाजेपूर थ्री डी ग्रुपची संकल्पना आणि मी तरी प्रथम तर अशी स्पर्धा करतो की आदिवासी समाजामध्ये स्पोर्ट बाईक ठेवल्या जातात परंतु या विभागामध्ये असे एक दिमागदार स्पर्धा जिथे चार स्पोर्ट सायकल आणि एवढंच नव्हे तर एक मालिकावरसाठी बाईक देऊन गौरवण्यात येणार आहे. एकंदरीत त्या स्पर्धेबद्दल आणि नियमितपणे तुम्ही आदिवासी समाजातील जी मुलं आहेत त्यांच्यावरती नियमितपणे त्यांच्या पाठीवरती तुमचा चांगला हात असतो तर आज तुम्ही कशा पद्धतीनं या यंगस्टार खेळाडूंना आणि यंगस्टरांना तुमचं मनोगत आणि तुमचं मोटिवेशन द्याल. धन्यवाद. जय आदिवासी, जय आदिवासी. खाली बसू दम नाही. आदिवासी बोल, जय आदिवासी बोलायला दम लागत. शिवबाची साथ बिरसाची औलाद, शिवबाची साथ बिरसाची औलाद, मॉडेल पण वाकणार नाही हाच माझा आदिवासी समाज. जय आदिवासी, जय आदिवासी. धन्यवाद. या ठिकाणी खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. मला गर्व वाटतो माझ्या समाजाच्या तरुण मुलांचा की इतर समाजाचे मी असे स्पर्धा बघितल्यात पण या परिसरामध्ये मला वाटतं हा दुसराच वर्ष असेल की या ठिकाणी. नाही नाही, पहिली स्पर्धा ती गाडेश्वरच्या त्या डॅममध्ये झाली होती नाईटची आणि आता ही यावर्षी दुसरी की एवढं भव्य दिव्य ग्राउंड आणि या ठिकाणी नाईटच्या स्पर्धा आयोजन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मला गर्व वाटतो की माझ्याही समाजामध्ये असे तरुण मुलं आहेत जे की इतर समाजाच्या मुलांच्या स्पर्धेमध्ये आता निर्माण होत आहेत. एक क्रिकेटची स्पर्धा नव्हे तर माझ्या समाजाची कुठेतरी मला प्रगती यामधून दिसते आणि कुठेतरी उत्साह आणि त्यांच्यामध्ये असलेली ही डेअरिंग मला खूपच अभिमानास्पद वाटते. मित्रांनो, जसं हे ग्राउंड सुंदर सजवलेलं आहे आणि या क्रिकेटच्या मॅचच्या आयोजनामध्ये बरेच ठिकाणचे आपले आदिवासी गाव पाडे सगळे तरुण मुले एकत्र येतात, संघटित होतात आणि या मॅचचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे माझ्या समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीचा आनंद पण मिळाला पाहिजे पण त्याच पाठोपाठ माझा समाज शिकला पण पाहिजे. मी आजपर्यंत आमच्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो माझा निरंतर चालू असताना मला या 10 वर्षामध्ये या परिसरातल्या सर्व तरुण मुलांनी जो सपोर्ट केला आणि त्यांचं प्रेम, त्या प्रेमाखातर मला या सगळ्या आयोजनामध्ये यायला आनंद होतो आणि अशाच पद्धतीने शिक्षणाच्या प्रवाहामध्ये या परिसरातल्या सर्व मुलं येत आणि एकही आदिवासी मुलगा शिक्षणाच्या प्रवाहामधून वंचित राहणार नाही याची या सर्व तरुण मुलांनी या क्रिकेटप्रमाणेच नियोजन केलं पाहिजे. मित्रांनो, काय होतं आपल्या समाजामध्ये शिक्षणाचा प्रभाव खूप कमी आहे कारण आजपर्यंत आई वडील शिक्षण घेतले नाही आणि त्यांच्याकडे असलेली भात शेती 2 गुंठे 3 गुंठे त्यामध्ये भात पिकवायचं आणि वर्षभर खायचं आणि त्यामध्ये आपला उदरनिर्वाह आपल्या आई वडिलांनी केलेला आहे. पण तीच जिंदगी तीच सर्व आपण कंटिन्यू न ठेवता कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, नोकरीकडे गेलं पाहिजे हा माझा उद्देश असतो. मित्रांनो, काय होतं एकीकडे शिक्षण चालू आहे, बरेच मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आलेत पण दुसरीकडे मला अजून एक खंत वाटते ती म्हणजे या परिसरामधले बालविवाह जे कमी वयामध्ये मुला मुलींचे लग्न केले जातात. मला सगळ्या मुलांचे नावं माहिती आहेत की कोणाकोणाचे कमी वयामध्ये लग्न झालेले आहेत पण मला दुःख एवढंच आहे
तुम्ही जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत तुम्ही कमी वयामध्ये लग्न करू नका। आपल्या आईवडिलांचं शिक्षण नव्हतं म्हणून त्यांना समजलं नाही, पण आज तुम्ही मोठे झालात, तरुण झालात, शिक्षण घेताय, कमी वयामध्ये लग्न करणे याचे दुष्परिणाम खूप मोठे आहेत। काय होतं, 18 वर्षाची मुलगी होत नाही, त्यावेळेस आमचं एका मुलीवर प्रेम होतं आणि 12वी संपली का लग्न होतं, लग्न झालं का त्यामध्ये ती मुलगी प्रेग्नेंट राहते आणि प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर तिला दवाखाना आला, दवाखाना आला तर तिला आपल्याला दवाखान्यामध्ये न्यायला लागतं आणि डॉक्टरकडून तपासायला लागतं। ज्यावेळेस त्या पेशंटचा त्या मुलीचं आधार कार्ड चेक केलं जातं त्यावेळेस कळतं डॉक्टरला की त्या मुलीचं 18 वर्ष वय नाही, मग ना इलाज असतो त्या डॉक्टरला तिच्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल करायला लागतो आणि गुन्हा दाखल केला तर तो गुन्हा असा तसा नाही आहे ज्यामध्ये नॉन बेलेबल आहे, बेल होत नाही असा पोक्सो, ज्यामध्ये तिचा नवरा तिला त्या प्रेग्नन्सीमध्ये सपोर्ट पाहिजे असतो, तिला हात द्यायला पाहिजे असतो, तिला मदत करणारा पाहिजे असतो, तिचा सांभाळ देखभाल करणारा नवरा पाहिजे असतो आणि तोच नवरा तिच्यापासून जेलमध्ये जातो आणि तो जेलमध्ये गेल्यावर त्या स्त्रीची अवस्था अशी होते मित्रांनो की तिला नको त्या सगळ्या वजन उचलायला लागतात, काम करायला लागतं, शेतातलं काम करायला लागतं आणि एकीकडं नवरा सोबत नाही आहे त्याचं दुःख असतं आणि मग त्या संसारामध्ये संकट कोसळतं आणि त्या संकटामध्ये तिला काम करायला लागलं, पोटावर ताण पडला, वजन उचललं, मग एक तर बाळाच्या जीवाला धोका, एक तर आईच्या जीवाला धोका आणि मग काय होतं, तो तिकडं जेलमध्ये गेलेला असतो, जेलमध्ये इतर कैद्यांसोबत राहिलेला असतो आणि त्याची मनस्थिती बिघडलेली असते की माझ्या गावामध्ये माझा काय विचार केला जात असेल, माझ्याबद्दल काय बोललं जात असेल, त्याचं तिकडं मन खच्चीकरण होतं आणि मुलीचं इकडं मन खच्चीकरण होतं आणि दोघांच्या संसारावर गदा येते। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे, कमी वयामध्ये होणारे लग्न थांबले पाहिजे, कमीत कमी माझ्या वस्तीगृहामधून जाणारा मुलगा तरी कमी वयामध्ये लग्न केलं नाही पाहिजे। आता बऱ्याच ठिकाणचे मला आमंत्रण आले होते पण काय होतं, जायची इच्छा असते पण मुलीचा जो आहे कमी आणि आपण मी एक ॲडव्होकेट म्हणून गुन्ह्याच्या ठिकाणी जाणं मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मित्र असून सुद्धा मदत करायची इच्छा होत नाही किंवा त्याला सोडवायचं असेल तर तो नॉन अवेलेबल आहे, त्याला मी सोडवूही शकत नाही, असे बरेचसे प्रकरणं आपल्या परिसरामधले माझ्याकडे येत आहेत। त्यामुळं तुम्हाला कळकळीची विनंती असेल की या परिसरामधले आपले सर्व बालविवाह थांबले पाहिजे, तुम्ही लग्न करा, प्रेम करा, एन्जॉय करा, पण त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञानसुद्धा अवगत करा। माझं काम आहे ज्ञान देणे पण तुमचं काम आहे घ्यायचं का नाही घ्यायचं। काय होतं, प्रत्येक ठिकाणी स्टेज नसतं पण मी स्पीच देत असतो, बऱ्याच लोकांना वाटतं अरे हे तर क्रिकेटच्या मॅचही चालू आहेत, हा कुठं भाषण देतोय, पण भाषण काही लोकांना जरी चुकीचं वाटत असेल तर काही लोकांच्या फायद्याचं असेल, त्या लोकांनी जरी याचा उपयोग केला जीवनामध्ये तर माझ्या जीवनामध्ये सार्थक झाला असेल मला वाटतं। या ठिकाणी तुम्ही मला बोलवलात आणि जय चिरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर 3D आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 भव्य दिव्य असं सुंदर असं तुम्ही या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केले, सर्व आयोजकांचे आणि माझ्या मित्रांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो। या ठिकाणी मयूर कांबडी, मयूरचे वडील, सर्वच मित्र माझे, ह्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो।